ऑन स्ट्राइक प्रतीक, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय महेश आणि त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती दिनेश. मॅच ला होते सुरुवात श्रेया इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय दिनेश इलेव्हन. पहिला बॉल या मॅच मधील, पहिला बॉल कमालीचा बॉल, वाईड अर्करच्या सर्वामध्ये सुरुवात केली चांगल्या रीतीनं फेकत असताना बॉल दिनेश, पहिला बॉल डॉट. श्रेया आरुष इलेव्हन, श्रेया इलेव्हनला सामना जिंकायचा आणि त्यानंतर आपले चान्सेस वाढवायचे त्यासाठी प्रयत्न ते निश्चित करतील. दुसरा बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न, इथे हलकी चिक्की सिंगल मिळेल, सिंगलला धावसंख्या जातो. श्रीगणेश प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय दिनेश इलेव्हन या संघाचे पहिली धावधाव फलकाप्रती दोन बॉलच्या समाप्तीनंतर. इनफील्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक, इनफील्डला क्लिअर केलाय बॉल, चित्ररक्षक धावते बॉल पकडेल, एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि थ्रो थोडासा चुकीचा, परंतु दोन धावा सहजरित्या मिळतील महेश मालीला. दोनच्या मदतीने धावसंख्या दोनने पुढे जातील. तीन धावा आहेत धावफलकावरती तीन बॉलच्या समाप्तीनंतर. पी वनचा हे षटक, चार षटकांचा केवळ सामना आहे. दिनेशचा बॉल अशा बोध नजरेनं पाहत राहिला महेश या बॉल वरती. इथे येते डॉट बॉल, डॉट बॉल ना धावसंख्या स्थिर राहील तीन या धावसंख्येवरती. आणखी एक डॉट बॉल येतोय, पाच बॉल संपलेत आणि तीन धावा धाव फलकावरती. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल दुहेरी धाव आणि लगातारचे दोन डॉट बॉल. तिसरा बॉल स्लोवर वन, धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये वाढतो. डायरेक्ट हिटची संधी, इथे डायरेक्ट हिट झाली असेल तर कदाचित परतीचा प्रवास करावा लागला असता महेश मालीला कदाचित. जर तर समीकरण पहिला पीबॉनच्या षटकातील खेळ संपलाय आणि इथे मात्र धाबा धाव फलकावरती आहे तर चार संत सुरुवात केली होती स्वर्गीय दिनेश इलेव्हन या संघानं. षटकाचा खेळ संपलाय धाबा धाव फलकावरती चार, पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. कमालीच्या षटकात आलं, कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिला इतिहास शिक्षण खऱ्या अर्थानं जगभरामधील आणि भारतातील दुसरी दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी करण्यात आली. तब्बल 500 वर्षानंतर श्री प्रभू राम यांचं अयोध्येमध्ये पुन्हा एकदा आगमन झालं. जय श्री रामचे नारे संपूर्ण जगभरात दुमदुमले खऱ्या अर्थानं. 500 वर्षानंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक दिवस आपण काल अनुभवला आणि त्याच अनुषंगाने टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकतो श्रीरामांची प्रतिकृती. आपण प्रभू श्रीरामांची प्रतिकृती पाहतो आणि त्यानंतर काल राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा देखील आपण सोहळा अनुभवला असेल. बॅकफुटला जाऊन लेट रॅक, खतरनाक शॉट, इथे मात्र बॉल पाठवला डीप पॉइंटला, थर्ड मॅनला बॉल चालला, चित्रक्षक करतो पाठलाग पण तो बॉल थांबणार नाहीये. बॉल दर सीमापार चौकार, टपली दिली फक्त या बॉलला आणि बॉलला पाठवला थर्ड मॅन झोन मध्ये चार धावांकरिता चौकार. चौकारच्या मजेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आठ या धावसंख्येप्रती. गोलंदाजी मार्क होते जगदीश, पहिलाच बॉल खराब रीतीनं फेकत असताना धावा धाव फलकावरती आठ. चांगला फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र कॅश ड्रॉप, बॉल देखील जाईल सीमापार चौकार. ही चुकी आहे, चुकीला माफी नाहीये, बॉल चौकार.
कैश ड्रॉप आणि त्यानंतर चार धावा देखील सहजरित्या बाउंड्री लाइन च्या पलीकडे बॉल गेला चार धावा संख्येसाठी। 12 धावा धाव फलकावरती बॉल संपले त्या षटकातील दोन दोन बॉल मध्ये आठ धावा आले दोन लगातारचे चौकार या षटकामध्ये आपण पाहताय। पहिला बॉल थर्ड मैन जोन मध्ये चार धावांकरिता यानंतर कॅच सुटली आणि त्यानंतर चार धावा। चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाहीये याचे ज्वलंत उदाहरण तुम्ही मैदानाच्या आत मध्ये पाहताय। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जगदीश समोर महेश मेसाठी बॉल पुन्हा एकदा बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी होती परंतु इथे मात्र एकच रन मिळेल एकच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल तेरा धावसंख्येवरती। बॉल संपले त्या षटकातील तीन या षटकामध्ये तीन बॉल मध्ये आल्या त्या नऊ धावा। पहिल्या षटकामध्ये चार धावा फक्त खर्च केला दिनेशने चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात करून दिली। तीन बॉल आणि तेरा धावा धाव फलकावरती चेंडू हवेमध्ये एसटी रक्षक राजेश करणार नाहीये चुकी लागलाय धक्का पहिला धक्का इथून बसेल प्रतीकच्या स्वरूपात टीम स्वर्गीय दिनेश इलेमनला तेरा या धावसंख्येवरती। चौथ्या बॉल मध्ये सफलता अर्जित करत असताना पहिल्या बॉल वरती चार धावा त्यानंतर मिस फिल्डिंगच्या सहाय्याने चार धावा दुसऱ्या बॉल वरती तिसऱ्या बॉल वरती सिंगल आणि लगेच चौथ्या बॉल वरती कम बॅक करत असताना विकेट। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 12 प्रतिनिधी प्लीज द्या ना करण गेलाय नवीन बॅट्समन सातत्यानं विचारायला भाग पाडू नका प्लीज 12 प्रतिनिधी द्या आमच्यापर्यंत नाही तर आम्ही एक्स वाय झेड देखील उल्लेख करू आणि त्यानंतर एक्स वाय झेड देखील आमचे युट्यूबर एंटर करतील त्रास तुम्हालाच होईल। चांगला फटका चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये गॅप मध्ये आहे बॉल अतिरिक्त उचली घेतली आणि बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार चार धावांकरता येतो चौकार। शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील 17 धावा धाव फलकावरती फटका फसला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला बॉल गेला एक रन कंप्लीट वेगानं दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहजरित्या पूर्ण। दोनच्या मदतीनं दोन षटकांचा खेळ इथे संपेल आणि धावा धाव फलकावरती 19 या अंकावरती या षटकामध्ये आल्या 15 दोन षटकाच्या समाप्तीनंतर कुल रन स्कोर कार्ड वरती आहेत 19 एक विकेटच्या समाप्तीनंतर। दोन षटक 19 कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खुशी इलेव्हन आणि त्यांच्या समयामध्ये टॉपर मध्ये जाऊन पोहोचला तो भूषण इलेव्हन। भूषण इलेव्हन आणि खुशी इलेव्हन काले दोन संघ पुढे सरकलेत आज देखील खऱ्या अर्थानं आपली जागा पक्की केली टीम यश इलेव्हननं देखील। कारण श्रेया इलेव्हनच्या अतिरिक्त संघांपैकी कोणताच संघ दोन सामने जिंकू शकत नाहीये। करण लेकरवालेचा प्रत्येक षटकार आणि चौकाराच्या हॅट्रिक साठी
प्रत्येक चौका षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइस आदरणीय दीपक जी लेकरवाल यांच्याकडून। यारकर लेंथ कमलीचा बॉल एक्झिक्यूट केला यारकर, इथे मात्र येतो टॉट बॉल, टॉट बॉल धावसंख्या स्थिर राहील 19 या धावसंख्येवरती। बॉलिंग ट्रॅक वरती आलाय क्रमांक तिसरं षटक घेऊन दीपक, दीपक आलाय अलॉंग द कार्पेट, हा फटका खेळलाय, इथे फेकी देखील थोडी खराब होती परंतु चांगला बॅकअप। या बॉल वरती मिळतील ते केवळ सिंगल, सिंगलच्या मदतीनं 20 चा बाद फलकावरती। दीपकचा बॉल ड्राइव्ह करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची होती सांगता, डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील 20 या धावसंख्येवरती। दीपकचा बॉल चांगल्या रीतीनं कव्हरला बॉल खेळला, क्षेत्ररक्षक आहे, एकच रन इथे देखील मिळेल, एकच्या मजेदीनं टोटल रन स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचतील 21 या अंकावरती। बॉल संपला षटकातील 4, चांगली गोलंदाजी अद्याप चालू आहे मैदानाच्या आतमध्ये दीपकची, 4 बॉल मध्ये त्याने धावा खर्च केला 2, पहिला बॉल डॉट त्यानंतर सिंगल, तिसरा बॉल डॉट आणि यानंतर सिंगल। धीम्या गतीनं चांगला फटका ताकदीनं मारला बॉल आणि चांगली फिल्डिंग, 2 रन इथून मिळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बादल रनआउटच्या स्वरूपात, एकच रन इथून ऍड होईल। चला लगेच मॅच चालू करा, अंतिम बॉल या षटकातील, 3 धावा खर्च केल्यात, 22 धाव्यात धाव फलकावरती, तिसरा षटक, अंतिम बॉल, सन्मान दिला बॉल वरती, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस, हलक्या त्यानं सॉफ्ट हँड बॉल केलाय, एकत्र मिडल 22 यांचा इशारा येतो षटक संपल्याचा, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धाव्यात धाव फलकावरती। टीम स्वर्गीय दिनेश इलेव्हन संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना 23 धावा 2 विकेट बाद सध्याची स्थिती, उर्वरित 1 षटक बाकी असेल। अंतिम षटकाला होती सुरुवात, लॉक ते षटक, गोलंदाजी मार्क वरती बालू सज्ज होतोय, सलामीच्या भूमिकेमध्ये गेलाय महेश माले, आता त्याच्याकडून आक्रमणाची शक्यता असेल खऱ्या अर्थानं स्वर्गीय दिनेश इलेव्हनला। पहिलाच बॉल कमालीचा बॉल यारकर लेंथ, मिड ऑन मध्ये बॉल पाठवलाय, मिस फिल्डिंग, इथे 2 धावा मिळतील, 2च्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे जातील, 25 बाद ऑफ फलकावरती, 25 रन्स ऑन बोर्ड, 2 विकेट लॉस, टीम स्वर्गीय दिनेश इलेव्हन प्रथम 17 बॅटिंग करत असताना, अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे, इथून धावसंख्येचं किती टार्गेट सेट केलं जाईल यावरती देखील लक्ष। दुसरा बॉल ओव्हर फुलटॉस, त्यावरती आक्रमण, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, 1 रन मिळेल दुसरीचा प्रयत्नात मात्र फलंदाज होईल स्ट्राइक एंड वरती, बाद रनआउटच्या स्वरूपात लागला आणखी एक धक्का, टीम
स्वर्गीय दिनेश इलेवनला लागलाय तिसरा धक्का, बॅट्समन आउट। नेक्स्ट बॉल कमालीचा बॉल, दांडी गोल के लिए, प्ले एंड मिस, धक्का आणखी एक लागला, एका मागोमागे एक, तू चल नाही अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये। महेश मारेने केलेली चुकी आता थोडीशी विचार करण्यास भाग पाडते। इथे मात्र मिळतील दाबा, दोन लगातारचे धक्के आणि दाबा स्थिर राहतील त्या 26 या धावसंख्येवरती। अंतिम तीन बॉल चा खेल बाकी है, सामना अपन स्पीडअप करून केला प्लीज। तीन पूर्णांक तीन बॉल चा खेल संपला, 26 धावा धाव फलका वरती। स्लॉट मध्ये बॉल इनफील्ड च्या वरून दर्जेदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन अवेलेबल, बॉल पकडेल तोपर्यंत मिळेल एकच रन, कारण महेश आता मात्र स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल व दोन बॉल त्याला खेळण्याची अत्यंत गरज आणि त्याच पद्धतीने एक रन मिळेल 27 धावा धाव फलकावरती। दोन बॉल चांगले फेकावे लागतील बालूला, चार बॉल मध्ये त्याने चार धाबा खर्च केल्यात, एक विकेट त्यानं निश्चित मिळवलाय, आता मात्र त्याच्याकडून देखील अपेक्षा, दोन बॉल चांगले फेकावे लागतील या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी। श्रेया ऋषीलेमन इथे मात्र इम्पॅक्ट ऑफसाइडच्या अतिरिक्त बाहेर अंपायर डिसिजन, आणि इथे मात्र दुसरीचा पुन्हा एकदा चुकी आणि चुका था त्याने करत असताना, इथे मात्र मिळतील त्या दावा दोन दोन च्या मदतीने धावसंख्या 29 अंकावरती। लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा एक बॉल बाकी असेल। लास्ट बॉल या इनिंग मधील 3.5 बॉलचा केस आपला शेवटचा बॉल या सत्रातील। कमालीचा बॉल, वेगवान बॉल होता, गतिशील बॉल, आणि यावेळी ओव्हर कंप्लीट इशारा अंपायरचा। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आहेत, 29 येणार आहे, 24 बॉल आणि 30 धाव संख्याची गरज आहे। लो स्कोरिंग मॅच, परंतु बऱ्याच ठिकाणी टफ टफ प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळतात। लो स्कोरिंग या मॅच मध्ये पाहूया काय होईल, येणारे 24 बॉल आणि 30 धाव संख्येची गरज आहे ती टीम। श्रेया इलेवन या संघाला या स्पर्धेमध्ये आपला दुसरा सलगचा विजय मिळवण्यासाठी।
24 पॉल आणि 30 धाव संख्येची गरज आहे ते टीम श्रेया इलेवनला या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी आणि क्वालिफायर मध्ये आपले चान्स पक्के करण्यासाठी 30 धावा करायच्यात। हा सामना श्रेया इलेवन जिंकला तर अगदी दोन संघ आम्हाला मिळतील यात मात्र शंकाच नाहीये। बॉलिंग कोण आहे सागर का? पहिला बॉल किकची गरज आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका एक टप्पाकेट जाईल लॉंग ऑफला सीमा पार चार धावांतर देतो हा चौकार। दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला इथे मात्र मिळेल सिंगल दोन बॉलच्या समाप्तीनंतर पाच धावा धाव फलकावरती 30 धाव संख्येची गरज आहे। त्याचा पाठला करत असताना चांगली सुरुवात केली बॅट्समॅन राजच्या माध्यमातून पहिला चौकार आला त्यानंतर सिंगल रोटेशन दोन बॉल पाच वरती तो खेळतोय स्ट्राईक रोटेशनचं काम जगदीश ऑन स्ट्राईक तिसरा बॉल बॅटची यातली कडा चित्ररक्षकाला बीट करून चालला बॉल थर्ड मॅन झोन मध्ये फिल्डिंग चांगली होती तिथे आणि इथे मात्र मिळतील धाबा दोन दोनच्या मध्ये त्यांना सात धाबा धाव फलकावरती टेबीची अजून एक गरज आहे बॉल शिल्लक येते 21 रन अप बॉल इक्वेशन आसपास आहे लो स्कोरिंग मॅच आणि या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल स्वर्गीय दिनेश इलेवनला तर विकेटची देखील पडझड करावी लागेल हाफ टॅक लास्ट बॉल बाकी आहे षटकातील 30 चा पाठलाग करत असताना 15 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये आल्यात पुन्हा एकदा काय क्लासिकल स्ट्रोक पुन्हा एकदा पाठवला बॉल डीप कव्हर बॉल लाईनच्या बाहेर सीमा पार सलगचा दुसरा चौकार। तीन लगातारचे चौकार मैदानाच्या आतमध्ये प्रस्तावित करत असताना बॅट्समन जगदीशच्या बॅट मधून हा देखील फटका पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही कमालीचा फटका लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका खऱ्या अर्थानं सीमा पार कव्हर पॉइंटला गेला चार धावांसाठी आणि पहिल्या षटकामध्ये धाव आले ते 19 11 धाव संख्येची गरज आहे बॉल शिल्लक आहेत 18 राजेशनं चांगली सुरुवात करून दिली पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलमध्ये त्याने चार धावे अकाउंट ओपन करून दिला आणि त्यानंतर जसा स्ट्राईक इन वरती आला जगदीश त्याने तीन बॉलमध्ये तीन चौकार लगावले चार बॉलचा त्याने सामना केला पहिल्या बॉलवरती दोन धाव्या त्याने जमवल्या त्यानंतर लगातारचे तीन चौकार
त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. अकराची गरज आहे, अठरा बॉल शिल्लक आहेत आणि अकरा धावसंख्येची गरज. महेश माले आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, टीमचा कॅप्टन. कम बॅक करून द्यावा लागेल, एखाद्या दुहेरे धावेचं षटक हाताला लावावं लागेल. आणि ते मात्र पहिलाच बॉल चांगल्या रीतीने फेकत असताना डॉट बॉलला सांगता होते. एकोणीस धावा धावफलकावरती स्थिर. माफक असं आव्हान आहे, लो स्कोरिंग मॅच आहे, कधी कधी टफ देखील ते पाहायला मिळतात. परंतु ही वन साईड रित्या मॅच आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. परंतु कम बॅक होऊ शकतं, क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. अक्रोसच्या लाईन न मारण्याचा प्रयत्न, पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. या शरीर यष्टीवरती बॉल जोरात आदळला, इथे मात्र मिळेल एक रन. लेग बायच्या स्वरूपात अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. यस, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक रन मिळेल. वीस धाबा धावफल कावरती, राजेचा बॉल. इथे मात्र येतो डॉट बॉल, डॉट बॉल धाव संख्या स्थिर राहील. वीस अंकावरती दहाची अजून अपेक्षा आहे. दहा धाव संख्येची गरज. स्लॉट मध्ये बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, कव्हर ला बॉल सीमा पार जाईल. सहा धावन करता येतोय. हा ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मात्र फलंदाज होतो बाद, चार धाव संख्येची इथून अपेक्षा आहे. महेशच्या षटकातील बॉल शिल्लक असतील ते केवळ एक. चारची इथून अपेक्षा आहे. गोलंदाजी मार्क वरती महेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न किशोरच्या माध्यमातून. मागील मॅचचा हिरो किशोर, दोन षटकांचा खेळ संपला. सव्वीस धावा धावफलकावरती, चारची इथून अपेक्षा. बॉल शिल्लक असतील बारा. पहिली बॅटिंग होती ना त्यांची. ओंकार आलाय, गोलंदाजी मार्क होती. दोन ची गरज आहे, अर्धा बॅटन एक रन कम्प्लीट. आणि ते दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर किशोरनं थांबवलंय. तीन ची गरज आहे, सत्तावीस जवळ धावफलकावरती. अकरा बॉल तीन ची गरज. हा देखील अलॉंग द कार्पेट, इथे देखील रन मिळेल एक. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल अठ्ठावीस या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच चला टॉस करून घेऊयात लगेच. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. इथे देखील चांगला फटका येतोय, थर्ट्या सर्कलला बॉल विसरला जाईल. एकच रन इथे मिळेल. ट्वेंटी नाईन रन स्कोर कार्ड वरती, एक धावसंख्येची इथून अपेक्षा आहे. स्कोर आर लेवल,
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, 9 बॉल आणि आता फक्त एक धावसंख्येची गरज आहे. किशोर ऑन स्ट्राइक. नेक्स्ट मॅच सनी इलेवन आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय दिनेश इलेवन. दोन्ही संघाने दोन पैकी दोनही सामने गमावलेत. पहिला विजय मिळवण्यासाठी त्यांना देखील प्रतीक्षा व्यक्त करावी लागेल, त्यासाठी त्यांचा सामना असेल. किशोरच्या बॅट मधून जबरदस्त फटका अलॉंग द कार्पेट कव्हरला, इथे मात्र मिळेल फक्त एक आणि विजयी धाव धाव फलकावरती जोडली जाईल. सामना जिंकला सहजरित्या 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर. सामना जिंकला श्रेया इलेवन, दोन पैकी दोन सामने जिंकत पुढे सरकलेत श्रेया इलेवन. कॉन्ग्रॅच्युलेशन टीम आणि त्यानंतर हार्ड लक टीम स्वर्गीय दिनेश इलेवन.